तुम्हाला जर अचानकच डोसा खायची इच्छा झाली पण तुम्हाला सोडा किंवा इनो वापरायचा नाही आहे पण पटकन डोसा बनवायचा आहे, तर फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही हा कुरकुरीत डोसा सहज बनवू शकता। नमस्कार, सरिदास किचनमध्ये आपण फक्त रेसिपी बनवत नाही तर प्रत्येक रेसिपी अगदी प्रमाणबद्ध बनवतो। किती प्रमाण किती लोकांना पुरेल अशा सगळ्या गोष्टी बघत असतो, त्यामुळे तुम्हाला उत्तम सुग्रण व्हायचं असेल तर सरिदास किचनला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकन प्रेस करा, म्हणजे हे सगळे व्हिडिओज तुम्हाला रोजच्या रोज बघता येतील। तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, डोशाचा काहीतरी पदार्थ खावासा वाटतो, पण त्यासाठी आपलं पीठ तयार नसतं। तर आज आपण सोडा किंवा इनो न वापरता मस्त कुरकुरीत जाळीदार रवा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। आणि हा डोसा स्वतः एकटाच इतका टेस्टी असतो की यासोबत चटणी किंवा सांबराची गरज पण पडणार नाही। तर अगदी सोपी पद्धत आहे, मनामध्ये आलं की अगदी अर्ध्या तासामध्ये आपण हे डोसे तयार करू शकतो। सुरुवात करूयात। तर आपण आधी रवा डोशाचं मिश्रण बनवू। इथं मी घेतला आहे एक कप बारीक रवा, त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप दही घालायचं, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला, त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्या, एक इंच आलं किसून घेतलं आणि इथं मी 5-6 कढीपत्त्याची पानं अशी बारीक कापून घेतल्यात। त्याचसोबत यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं मिश्रण तयार करायचं। तर सुरुवातीला थोडं पाणी घालून याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात। तर हे बघा, मी सुरुवातीला थोडंच पाणी घालून याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घेतलेल्या आहे, रव्याच्या अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत। आता यामध्ये अजून पाणी घालू। तर रव्या डोशाचं जे मिश्रण असतं ते खूप पातळ करावं लागतं, तेव्हाच ते डोसे चांगले पातळ पसरले जातात आणि कुरकुरीत होतात। तर हे बघा, असं भरपूर पाणी घालून मी याला मिक्स करून घेतलं आहे। तर हे बघा, असं मी गुठळ्याविरहित हे मिश्रण तयार करून घेतलं आहे, पण हे अजून खूप घट्ट आहे त्यामुळे यामध्ये मी अजून पाणी घालते आहे। तर रवा डोशाचं जे मिश्रण असतं ते बरंच पातळ असतं, तेव्हाच तो डोसा असा पातळ पसरता येतो आणि छान जाळी पण पडते। तर हे बघा, हे मिश्रण मी इतपत असं पातळ करून घेतलेलं आहे। हे मिश्रण तयार झालं आहे, आता याला एक 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। केलं तर हे बघा, हे एक 15 मिनिटामध्ये चांगलं भिजलं गेलं आहे आणि तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता याला अजून पाणी घालायचं आहे, म्हणजे मग आपल्याला याला छान कुरकुरीत बनवता येईल। तर याला भरपूर पाणी लागतं आणि आपण जसजसं हे डोसे बनवत जातो तसं तसं हे घट्ट होत जातं, त्यामुळं गरज लागली तर मध्ये मध्ये पाणी वाढवून याला पातळ करायचं। याला अजून थोडं पाणी घालते। आपलं ताक कसं असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पाहिजे। हे बघा, एकदम फ्लोई आहे। आता आपण लगेच डोसे बनवायला घेऊ। तर आता डोसे बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे, त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल असं पुसून घेऊया। आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे। आपण हे तयार केलेलं मिश्रण तळापासून हलवून घ्यायचं, कारण रवा तळाला बसतो। मोठ्याच गॅसवर आपल्याला हे मिश्रण सोडायचं, म्हणजे छान जाळी पडते। तसं पळीमध्ये घेऊन वरून मिश्रण सोडायचं। कडेने सुरुवात करायची आणि मध्ये मिश्रण टाकत यायचं। आपण जितकं मिश्रण पातळ करू तितका आपला डोसा पातळ आणि कुरकुरीत होतो। आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आणि याला रवा डोसा आहे त्याला वेळ थोडा जास्त लागतो, त्यामुळे याला साधारण 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर ठेवून द्यायचं आणि गरज पडली तर असं याला तवा फिरवत फिरवत सगळीकडून भाजून घ्यायचं। तर साधारण 1 ते 4 मिनिटांनी बघा याचा रंग खालून बदलतो आहे, याचा कडा मोकळा करून घ्यायचा। आणि याला दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्या। मस्त रंग आलेला आहे। तुम्हाला जर कुरकुरीत डोसा नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडासा जाड बनवू शकता। तर याला मी उलटून घेतलं, आता याला मंद गॅसवर साधारण मिनिटभरासाठी दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्या। तर दुसऱ्या बाजूने मी याला मिनिटभर शेकून घेतलं। तर हे बघा, हा डोसा तयार झाला आहे पण एकदम कुरकुरीत झाला नाही, कारण हा थोडासा आपण जाड पसरला होता,
याला काढून घेऊया। तर हा डोसा मस्त खुसखुशीत झालाय, आता आपण एकदम पातळ कुरकुरीत रवा डोसा बनवू। ही तवा गरम झालाय, त्याला पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। हे तेल असं थोडं पुसून घ्यायचं, आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा। हे मिश्रण आहे हे तळापासून हलवून घ्यायचं आहे, असं मिश्रण बघा अगदी पातळ पाहिजे म्हणजे डोसा जास्त कुरकुरीत होतो। आता पळीमध्ये मिश्रण घ्यायचं आणि असं वरून ओतायचं आणि कडेने सुरुवात करायची। मिश्रण जितकं पातळ तितका आपला डोसा जास्त जाळीदार आणि कुरकुरीत होतो। तर आत्तापर्यंत गॅस आपला मोठा होता, आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आणि याला खालून असा तांबूस रंग येईपर्यंत असं शेकून घ्यायचं। तुम्हाला जर वाटलं की कडेपर्यंत आज पोहोचत नाही आहे तर तुम्ही तवा असा शिफ्ट करून याला शेकून घेऊ शकता। तर साधारण 3 ते 4 मिनिटांनी बघा याला छान ब्राऊन कलर आलेला आहे, डोसा आपला शेकून झाला आहे। तर हे बघा, आणि रव्या डोशाला ना शक्यतो नॉनस्टिक तवा वापरायचा किंवा चांगला सीझन असलेला बिडाचा तवा असेल तरीसुद्धा त्यावर डोसे अगदी छान होतात। तर याला काढून घेऊ, छान क्रिस्पी असा कुरकुरीत रवा डोसा तयार झाला। तर अशा पद्धतीने आपण मस्त जाळीदार कुरकुरीत रवा डोसा बनवला। फक्त काही टिप्स लक्षात घ्या, हे जे आपण रव्याचं मिश्रण तयार केलं तर ते जसं जसं वेळ जाईल तसं तसं ते घट्ट होत जातं, त्यामुळं तुम्हाला जर गरज लागली तर थोड्या वेळाने यामध्ये पाणी वाढवून याला अजून पातळ करू शकता। तर हे मिश्रण आपण जितकं पातळ करू तितके आपले डोसे छान जाळीदार होतील, पातळ तयार होतील आणि कुरकुरीत होतील। तर इथं सांगितलेल्या टिप्स लक्षात घ्या। आणि हो, डोसा आपण शेकतो त्यावेळी गॅस एकदम कमी ठेवून त्याला 3 ते 4 मिनिटं शेकून घ्या, म्हणजे तो क्रिस्पीनेस त्या डोशाला येईल आणि यासोबत तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी एन्जॉय करू शकता। तर आय होप ही डोशाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। आवडली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।